ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि डॉक्टर विकास आमटे यांची मुलगी डॉक्टर शीतल आमटे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली। या घटनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे। तर ही आत्महत्या नक्की कशी झाली यावर सध्या तपास सुरू आहे। दरम्यान शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉक्टर शीतल आमटे करजगी यांनी 30 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली। आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं। वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले। डॉक्टर शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। अशातच पोलिसांनी केलेल्या नागपूरच्या एका फार्मासिस्टच्या चौकशीतून महत्त्वाची बाब समोर आली। डॉक्टर शीतल आमटे यांनी आत्महत्येपूर्वी कुत्र्यांना देण्यासाठी फार्मासिस्टकडून इंजेक्शन मागवले असल्याचं फार्मासिस्टच्या चौकशीत स्पष्ट झालं आहे। तसेच या संदर्भातील व्हॉट्सअप चॅटिंगही उपलब्ध आहे। डॉक्टर शीतल आमटे यांच्याकडे दोन कुत्रे आहेत। ते काही दिवसांपासून पिसळल्यासारखे करत होते, त्यामुळे त्यांना देण्यासाठी ही इंजेक्शनं त्यांनी मागवली होती। ॲनेस्थेटिशिया श्रेणीतील ही इंजेक्शने असून मागवलेल्या 5 इंजेक्शनांपैकी कुत्र्यांच्या इंजेक्शनामुळे माणसाचा मृत्यू होतो का, तो किती प्रमाणात घ्यायला हवा, शीतल यांच्या व्हिसेरा अहवालात इंजेक्शनांचे अंश सापडतात का, या सर्व गोष्टींचा तपास आता सुरू आहे। डॉक्टर शीतल आमटे या आनंदवनाच्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या। न्यूज 15 मराठीसाठी धनंजय साखळकर, चंद्रपूर।